नंतरची बातमी आहे नाशिक मधून. सीबीआयने नाशिक मध्ये मोठी कारवाई केली आहे. पीएफ ऑफिस मधील रिजनल पीएफ कमिशनरला अटक झाली आहे. 2 लाखांच्या लाचखोरी प्रकरणात सीबीआयची ही मोठी कारवाई. नाशिक मधील रिजनल पीएफ कमिशनर गणेश आरोटे, एन्फोर्समेंट ऑफिसर अजय आहुजा आणि एका खासगी इस्माला अटक करण्यात आली. इस्मा या सीबीआयने नाशिकमध्ये 7 ठिकाणी छापेमारी केली, ज्यामध्ये रोख रक्कम, लाच घेतलेल्या रकमेची नोंद असलेली डायरी आणि इतर साहित्य मिळालं आहे.